महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री मनोजकुमार सूर्यवंशी हे आहेत. महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय अमरावतीच्या वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक श्री दिनेश कांबळे यांनी जागतिक पर्यटन दिनाची घोषणा करत दिनांक 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. युनायटेड नेशन टुरिझम यांचेद्वारे सन 2024 घोषवाक्य टुरिझम अँड पीस हे ठेवण्यात आले आहे. महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्यामार्फत पर्यटन विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी टुरिझम अँड पीस याविषयी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली होती. निबंध, चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल. हा जागतिक पर्यटन दिनाचा कार्यक्रम 27 सप्टेंबर 2024 रोजी हॉटेल ग्रेसिन राजापेठ येथील सभागृहामध्ये पर्यटन या विषयावर व्याख्यान व निबंध, चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र सायंकाळी 4 ते 6 या वेळेत वितरित करण्यात येणार आहेत. या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देण्यात आली. ऑर्गनायझेशनने यावेळी वर्ल्ड टुरिझम डेच्या दिवशी आपल्याला टुरिझम अँड पीस हे आपल्याला ब्रिज वाक्य दिलेलं आहे. त्या उद्देशाने आपण हे वर्ल्ड टुरिझम डे साजरा करत आहे. ग्रेसिन हॉटेलमध्ये करत आहे आपण. संध्याकाळी 4 ते 6 प्रोग्राम येतो आणि त्यामध्ये आपण निबंध स्पर्धा, चित्रकट स्पर्धा आणि फोटोग्राफी स्पर्धा ठेवलेली आहे आपण. आणि विजेत्यांना आपण पारितोषिक देणार आहे. झाली सर, आता आपण त्या दिवशी आपण पारितोषिक देणार आहे त्यांना. आणि जे आपले इकडचे जे सीसीएफ मॅडम आहे, मॅनेजिंग मॅडम आहेत, डिव्हिजन कमिशन मॅडम आहे, सगळे त्यावेळी प्रोग्राम येणार आहेत, आपल्या प्रोग्राम येणार आहेत. आणि आपले जे कॉलेजचे विद्यार्थी आहे, स्टुडंट हे आहेत, त्यांना आपण तिथे बोलवलेलं आहे. त्यांना त्याचं मार्गदर्शन करताना ते लोक जरा गायडन्स करतील त्यांना. महाविद्यालयीन स्कूल स्कूल स्टेट लेवलला होते. हा राईट, बक्षीस सोहळा सोहळा आहे. आणि आपण तिथे त्यांना जे आता मान्यवर येणार आहेत, IPS, IAS ऑफिसर, मार्गदर्शन करतील आपल्या स्टुडंट लोकांना तिकडे. आणि तिथे हॉटेलचे व्यावसायिक आहेत, हॉटेल असोसिएशनचे मेंबर्स ते येणार आहेत, टूर सेंटर ऑपरेटरचे माणसं ते येणार आहेत. हे करायला